राज्यात गेल्या 2.5 महिन्यांपासून गोवंशीय पशुधनामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या आणि 99.79% लसीकरण होऊनही नियंत्रणात न आलेल्या लंपी स्किनचा प्रकोप थांबलेला नाहीये. या उलट गेल्या 15 दिवसात 7,000+ जनावरं या चर्म आजारानं मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा विषय काय तेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रो वन. तर एकीकडे पशुसंवर्धन विभाग नियंत्रणाचा दावा करत असलं तरी मृत पावलेल्या जनावरांची संख्या वाढत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देशात राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात धुमाकूळ घातल्यानंतर सप्टेंबर महिन्यात लंपी स्किन आजार महाराष्ट्रात दाखल झाला. प्रारंभी 12 नंतर 24 आणि आता राज्यातील जवळपास सर्व 35 जिल्ह्यांमध्ये लंपी स्किन या चर्म आजाराचा प्रादुर्भाव गोवंशीय पशुधनामध्ये झालेला आहे. बुलढाणा, अमरावती, अकोला, नगर, जळगाव आदी जिल्हे यात सर्वाधिक प्रादुर्भावित मानले जात आहेत. दूध उत्पादनातही घट झाल्याचा दावा शेतकरी करत आहेत. दूध उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्राला हे नुकसान नक्कीच पेलवणारं नाही आहे. पशुसंवर्धन आयुक्तालयानुसार एकूण 3,908 संसर्ग केंद्रांमध्ये लंपी स्किनचा प्रादुर्भाव आहे. सप्टेंबरच्या मध्यावर 89 जनावरं मृत्युमुखी पडलेली असताना आता तब्बल 75 दिवसांनी राज्यातील 23,493 जनावरं या रोगाने मृत्युमुखी पडली आहेत. मृत झालेल्या पशुधनांची नुकसान भरपाई म्हणजे 10,455 पशुपालकांना 26,61,00,000 रुपयांमध्ये देण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्तालयानं दिली आहे. यात सर्वाधिक मदत अमरावतीमध्ये 1,403 पशुधनाला 3,65,65,000 रुपये, जळगाव जिल्ह्यात 1,278 पशुधनाला 3,21,00,000 रुपये 11,000 रुपये, तर बुलढाणा जिल्ह्यात 1,230 पशुधनाला 3,18,13,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. राज्यात 2 डिसेंबर अखेरपर्यंत 3,36,958 बाधित पशुधनांपैकी 2,55,535 पशुधन उपचारानं बरं झालेलं आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरू आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 2 डिसेंबर अखेर एकूण 1,44,12,000 लस मात्रा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून 1,39,23,000 लस मात्रांद्वारे मोफत लसीकरण करण्यात आलेलं आहे. ही आकडेवारी सुमारे 99.79% आहे. लसीकरणामध्ये खासगी संस्था, सहकारी दूध संघ आणि वैयक्तिक पशुपालकांचा समावेश आहे. लंपी स्किनचा प्रादुर्भावामुळे वऱ्हाडातील बुलढाणा जिल्ह्यात राज्यात सर्वाधिक मृत्यूदर म्हणजे 10% आहे. आत्तापर्यंत या जिल्ह्यात 4,400+ जनावरं दगावली आहेत. तर या पाठोपाठ नगरमध्ये 2,800, अमरावतीमध्ये 2,300, अकोला जिल्ह्यात 1,914 जनावरं आत्तापर्यंत दगावली आहेत. या जिल्ह्यात लंपी स्किनचा प्रादुर्भाव आता कमी होतोय. बऱ्याच अंशी नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा दावा मात्र पशुसंवर्धन यंत्रणा करीत आहे. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नगर जिल्ह्यातही लंपी स्किन आजाराचा जनावरांमध्ये चांगलाच प्रादुर्भाव आहे. दररोज 50 ते 60 जनावरं मृत्युमुखी पडत असल्याची माहिती असून 2.5 महिन्यात सुमारे 2,800 जनावरं मृत्युमुखी पडली आहेत. राज्यात दूध उत्पादनातील नगर महत्वाचा जिल्हा आहे. इथं दूध उत्पादन कमी झाल्यास भरपाईही वेळेत मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. लंपी स्किन आजारामुळे माझे सुमारे 10,000 रुपये किमतीचं वासरू दगावलं. औषधोपचार केले पण त्याचा प्रभाव फारसा झाला नाही. अचानक हे वासरू दगावलं असं अकोल्यातील तळगाव बाजार येथील पशुपालक यशवंत खारोडे यांनी सांगितलं. माणसांमधील साथीचा रोग असलेल्या कोरोना नियंत्रणाप्रमाणे जनावरांप्रती तशी संवेदनशील भूमिका शासनानं घेतलेली नाहीये. त्यामुळेच मृत्यूचं प्रमाण वाढलंय. आमच्या लोकवस्तीच्या गावात 15 जनावरं दगावली. शासकीय मदत देण्याचं सौजन्य देखील दाखवलं जात नाही. पशुसंवर्धन विभागाकडे कर्मचारी कमी असल्याचं कारण देत सेवा मिळत नाही. परिणामी खासगी पशुवैद्यकांची सेवा घ्यावी लागली अशी माहिती अमरावती चांदूर बाजार वडोरा येथील पशुपालक सुधीर ठाकरे यांनी दिली आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा.